पालिकेचा अंदाजपत्रक सादर करण्यात दिरंगाई केली तर आम्ही न्यायालयात भाजपा विरुद्ध दावा दाखल करू, असा इशारा नगरसेवक UN बेरिया यांनी दिलाय. भाजपनं महापालिकेची सत्ता ताब्यात घेतल्यापासून शहराचे 3-13 वाजलेत. महापालिकेच्या मार्फत शहराची ठोस अशी कोणतीच कामं झाली नाहीत. 3 वर्ष लोटली पण नगरसेवकांना वॉर्ड विकास निधी उपलब्ध झाला नाही. शहरातील नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात भाजपला संपूर्णपणे अपयश आलंय, असं मत ज्येष्ठ नगरसेवक अॅडव्होकेट UN बेरिया यांनी व्यक्त केलं. सत्ताधाऱ्यांनी या तरतुदीचा कधीही 3 वर्षांमध्ये अंमलबजावणी केलेली दिसत नाही. आम्ही अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलो. मी स्वतः जवळजवळ 33 वर्ष महानगरपालिकेत आहे. परंतु या 3 वर्षामध्ये जे गोंधळ आहे, अंदाजपत्रकाला 0 किंमत यांच्या कारकिर्दीमध्ये आलेली आहे. यांनी अंदाजपत्रक करायचं आणि प्रशासनाने तो कचऱ्याच्या टोपलीत टाकून द्यायचा हा प्रकार गेली 3 वर्ष चालू आहे. आम्ही सत्तेमध्ये असताना कधीही अशा पद्धतीनं घडलं नाही. देशात, राज्यात आणि महापालिकेत एक हाती सत्ता असून देखील महापालिकेचा कारभार भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना चालवता येत नाही. सत्ता चालवण्याकरता हुशारी आवश्यक असते, त्याची जाणीव आवश्यक असते, तीच यांच्याकडे नाही. जमत नसेल तर सत्तेपासून दूर व्हा, आम्ही सत्ता चालवून दाखवू, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅडव्होकेट UN बेरिया यांनी केलाय. 3 वर्ष झाली, 2 वर्ष पूर्ण झाली, मग हे काय करतात 2 वर्ष? महापालिकेत त्यांची सत्ता, राज्यामध्ये त्यांची सत्ता, केंद्रामध्ये सत्ता, यांचे 2 मिनिस्टर आज या ठिकाणी सुदैवाने त्यांना 2 मिनिस्टर मिळालेले आहेत, तरी देखील हे काम करत नाही. ह्याचा अर्थ असा की ज्या अपेक्षाने महानगरपालिकेमध्ये एवढं पूर्ण बहुमत दिलं, त्या लोकांच्या अपेक्षा हे पूर्ण करू शकले नाहीत आणि हे ह्यांचा फेल्युअर आहे. हे पूर्णपणे या ठिकाणी अपयशी झालेले आहे सत्ता चालवण्याकरता. आणि म्हणून माझं या ठिकाणी मागणी आहे की यांना सत्ता चालवता येत नाही तर हे सत्तेतून त्यांनी पाय उतार करावं आणि सत्ता काँग्रेसच्या हातात द्यावी, आम्ही सत्ता चालवून दाखवू, यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. 3 महिने उलटून गेले, अद्यापही अंदाजपत्रकाचा पत्ता नाही. आपल्याच पक्षातील गटाच्या राजकारणात अंदाजपत्रक रोखून ठेवण्यात आलं हे योग्य नाही. अशाच पद्धतीचं कामकाज भाजप सत्ताधारी करणार असतील तर आता आम्हाला न्याय मिळवण्याकरता न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही अॅडव्होकेट UN बेरिया यांनी दिलाय. जर सत्ताधारी पक्षाने या सत्ताधारी पक्षाचा हे बजेट जर कागदावरच राहिला आणि याची अंमलबजावणी झाली नाही किंवा यांना अंमलबजावणी करता आली नाही तर या सत्ताधाऱ्यांनाही पक्षकार करून, प्रशासनाला पक्षकार करून आम्हाला मग न्यायालयीन दार ठोठावं लागेल, हेही मी आपल्याला सांगू इच्छितो.